नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर जिल्हा न्यायालयात सफाई कामगाराचे जे अमरावतीमध्ये जागा निघालेले आहेत त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर बरेचशांची कमेंट्स आली होती की कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे, त्यानंतर ज्या फॉर्म फिलअप कशाप्रकारे करायचा आहे, तर फॉर्म कुठे मिळणार आहे, तर A to Z इन्फॉर्मेशन तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे मिळून जाईल। तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर तुम्ही सर्वप्रथम नोटिफिकेशन जे आहे ते बघू शकता। तर इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं जिल्हा व सत्र जे न्यायालय अमरावती जे काय कोर्टमध्ये जागा निघालेल्या आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट जे अमरावती रिक्वायरमेंट 2022, तर त्याची जी जाहिरात आहे ती जाहिरात आपण ज्या इथून बघून घेऊया। त्यानंतर याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। तर इथं आल्यानंतर अमरावती जिल्हा न्यायालयात सफाई कामगार पदासाठी जे जागा निघालेल्या आहेत, तर एकूण जागा तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर सफाई कामगार आहे, त्यानंतर वयोगटाची जी मर्यादा आहे ती 18 ते 38 वर्ष तुम्हाला असणे आवश्यक आहे। तर मागासवर्गीयसाठी 5 वर्षाची सूट आहे। तर अमरावती जे काही ठिकाण आहे तर इथं तुम्ही बघू शकता नोकरीचे ठिकाण आहे अमरावती। तर तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे तर ते ॲड्रेस तुम्ही इथं बघू शकता, जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती या ॲड्रेसवर तुम्हाला जे फॉर्म जे आहे पाठवायचा आहे। त्यानंतर जे आहे ऑनलाईन अर्ज पोहोचवण्याची जी शेवटची तारीख आहे अर्ज पोहोचवण्याची ती 25 जुलै 2022 आहे। तर 5 PM तुम्ही तुमचा जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला जो काही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला सेंड करायचे आहे। तर या PDFमध्ये तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे, ते तुम्हाला कशा प्रकारे जे आहे फॉर्म फिलअप करून पाठवायचं आहे। तर इथं आल्यानंतर तुम्हाला किती मानधन भेटणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथं टीपसुद्धा तुम्हाला दिव्यांगकरता एक पदासाठी जे आहे ते तुम्हाला इथं जे काही दिव्यांगासाठी राखीव जागा आहे, त्यानंतर जाहिरात, त्यानंतर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे सफाई कामगारकरिता, त्यानंतर सफाई कामगार, त्यानंतर कशाप्रकारे करायचं आहे, वयोगटाची मर्यादा काय आहे, कामाचे स्वरूप अशा प्रकारे तुम्ही जे वेतन तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर उमेदवारांना सूचनासुद्धा इथं देण्यात आलेली आहे। त्यानंतर या पोर्टलवरती जाऊन तुम्ही जर सुद्धा माहिती चेक करू शकता। तर या पोर्टलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर PDF तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे तीसुद्धा व्हिडिओच्या शेवटला सांगणारच आहे। त्यानंतर जे आहे तुम्हाला इथं खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर तुम्हाला जे काही स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे, त्यानंतर जो काही अर्जाचा नमुना आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज बघू शकता अशा प्रकारे आहे। त्यानंतर तुमचे जे काही अर्जदाराचे नाव तुम्हाला इथं टाकायचे आहे, तर एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही जी प्रत तुम्हाला काढून घ्यायची आहे। त्यानंतर प्रत काढल्यानंतर हा जो फॉर्म आहे ते तुम्हाला फिल करायचा आहे। स्वतःच्या हातानं फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जो ॲड्रेस दिलेला आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो जो काही ॲड्रेस आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओ तुम्ही त्या ॲड्रेसवरती तुम्हाला जो काही तुमचा जो काही फॉर्म आहे ते तुम्हाला पाठवायचा आहे। तर ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर माझा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला हाय पाठवायचं आहे, तर तुम्हाला ही जी PDF आहे ती मिळून जाईल। त्यानंतर आपला व्हॉट्सअप ग्रुप बी आहे, तर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर या PDF जेव्हा तुम्ही सर्व PDF जे वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला फॉर्ममध्ये काय फिल करायचं आहे, कशाप्रकारे फिल करायचं आहे ते तुम्हाला इथं जे आहे नमुना देण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्ही वेबसाईटवर जाऊनसुद्धा इथं चेक करू शकता। तर तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर बरेचसे जे कमेंट्स आले होते की फॉर्म कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे, तर या PDFच्या शेवटलाच तो जो काही फॉर्म आहे ते तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे। तर त्याची जी प्रिंटआउट आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे। तर तुम्हाला जर अधिक काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तर अशा बघायला मिळतील। त्यानंतर तुम्ही लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही पोर्टल आहे ते तुम्ही जर मोबाईलवरून बघत असाल तर मोबाईलवरती अशा प्रकारचं फॉर्मॅट जे आहे तुम्हाला दिसेल। जर तुम्ही मोबाईलवरून PC वरून करत असाल तर तुम्हाला डेस्कटॉप साईजमध्ये जास्त मोठ्या स्क्रीनमध्ये दिसेल। तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता। तर यामध्ये तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर लेटेस्ट जे काही अपडेट असतील तर सर्वप्रथम तुम्हाला इथे मिळेल। त्यानंतर इथून तुम्ही जे मराठी लँग्वेजसुद्धा इथून सिलेक्ट करू शकता। व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।